शिक्षकांनो आणि पालकांनो, आपण लहानपणी लांडगाला लांडगाला ही स्टोरी तर ऐकलीच असेल, कुठे ना कुठे तरी नक्कीच ऐकली असेल, शाळेत किंवा आपल्या घरात वगैरे. तर लांडगाला लांडगाला ही स्टोरी इट्स इंग्लिशमध्ये द मॅन हू क्राईड वुल्फ ह्या नावाने ओळखली जाते. तर आपण आजच्या धड्यामध्ये क्लास 4 द मॅन हू क्राईड वुल्फ मध्ये NEP च्या आधारेवरती काय काय गोष्टी दिल्या आहेत आणि कुठल्या गोष्टींचा समावेश केला आहे ते बघणार आहोत. NEP च्या आधारेवरती लर्निंग आउटकम्स या लेसनचे 3 कॅटेगरीजमध्ये डिवाइड केले आहेत, नॉलेज, स्किल्स आणि व्हॅल्यूज. लर्निंग आउटकम्स या लेसनचे बेसिकली असे असणार आहे की विद्यार्थी प्रामाणिकपणा शिकतील, ते वर्गात याबद्दल बोलतील आणि द मॅन हू क्राईड वुल्फ या स्टोरीमधून जे ॲक्टिव्हिटीज दिल्या आहेत या लेसन प्लॅनमध्ये त्या चांगल्यापैकी समजून घेतील. त्यासोबतच विद्यार्थी नवीन शब्द जे आहेत जे कथामध्ये म्हणजे स्टोरीमध्ये वापरले गेले आहेत त्याच्याबद्दल शिकतील आणि त्यांचे मीनिंग्स वगैरे जे आहेत ते सुद्धा शिकतील. विद्यार्थी इंग्लिशमध्ये स्टोरी काय असते, रोल प्ले काय असतो, नरेशन काय असते आणि त्याचं वेगवेगळे वर्णन कसं करू शकतात हे वर्गामध्ये ते ह्या धड्यामधून ह्या लेसन प्लॅनच्या नंतर ते चांगल्यापैकी करू शकतील हे ह्या लर्निंग आउटकम्समध्ये दिलं आहे. त्यासोबतच हा धडा NEP च्या आधारेवरती असल्या कारणाने वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज, PPTs आणि वर्कशीट वगैरे दिले आहेत जेणेकरून त्यांचे डेव्हलपमेंटल डोमेन्स कव्हर होतात जे NEP मध्ये दिले आहेत. हा लेसन प्लॅन वेगवेगळ्या डेव्हलपमेंटल डोमेन्स कव्हर करतो, जसं की फिजिकल डेव्हलपमेंट, सोशो इमोशनल अँड एथिकल डेव्हलपमेंट, लँग्वेज अँड लिटरसी डेव्हलपमेंट, एस्थेटिक अँड कल्चरल डेव्हलपमेंट, कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट एक्सेट्रा. आणि त्यासोबतच हा धडा इक्लेक्टिक अप्रोचवरती बेस्ड आहे, म्हणजेच टीचर्स, पेरेंट्स आणि स्टुडंट्सला फ्रीडम आहे की ते त्यांच्या अनुसार किंवा त्यांचं जे मटेरियल्स आहेत त्यांच्याकडे अवेलेबल किंवा जे त्यांचं लोकेशन आहे त्यानुसार त्या ॲक्टिव्हिटीज वगैरेमध्ये बदल करू शकतात. आणि एक टिप आहे, हा धडा शिकण्यासाठी शिक्षकांनी आणि पालकांनी विद्यार्थ्यांची मदत करावी हीच विनंती आहे. तर आपण पुढे बघूया की ह्या पाठामध्ये अजून काय काय दिले आहेत आणि चला पाठात.